हॅलो स्टुडंट, आज आपण पीएन जंक्शनबद्दल शिकणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पीएन जंक्शनमध्ये आपण पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर घेतले आहेत. ओके, सो पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात? तर होल्स आहेत, आणि हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स असतात. अँड एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय? इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मायनॉरिटी हे होल्स आहेत. ओके, सो नाव पीएन जंक्शन म्हणजे काय? तर व्हेन वी फ्यूज पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर विथ द हेल्प ऑफ हीट, सो पीएन जंक्शन इज फॉर्म. ओके, म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर हीटच्या मदतीने आपण जे असताना फ्यूज करू त्या असताना पीएन जंक्शन म्हणतात. म्हणजे जी ही बाउंड्री बनते पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर फ्यूज केल्यावरती, तर याला जंक्शन असं बोलतात. ओके, सो हा पीएन जंक्शन झाला. ओके, सो नाव आता इथे काय होणार? तर इलेक्ट्रॉन्स काय आहेत? तर हे निगेटिव्ह चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत. आणि हे होल्स काय आहेत? इट ऍक्ट्स लाईक अ पॉझिटिव्ह, नॉट अ पॉझिटिव्ह, म्हणजे हे ऍक्ट्स लाईक अ पॉझिटिव्ह आहेत. ओके, सो हे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट टुवर्ड दी होल्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन हे होल्सकडे अट्रॅक्ट होतील, म्हणजे ते काय करतील? होल्सला न्यूट्रलाइज करतील. आणि हे इलेक्ट्रॉन स्वतःची प्लेस चेंज करेल, तो म्हणजे हे एन टाईप मधून म्हणजे डिस्प्लेस झाला, तो इथून पोझिशन चेंज केली, तर ह्या इलेक्ट्रॉन मूव्ह होणे त्याला आपण काय म्हणतात? डिफ्युजन असं बोलतो. ओके, डिफ्युजन म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अक्रॉस द जंक्शन. ओके, सो त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो, इलेक्ट्रॉन डिफ्यूज झाले. ओके, नाव आता इलेक्ट्रॉन मूव्ह होणे, नॉर्मली माहिती आपल्याला इलेक्ट्रॉन मूव्ह होणे म्हणजे क्रिएट करंट क्रिएट होतो. ओके, त्या ठिकाणी पण इथे इलेक्ट्रॉन मूव्ह झाले तर लिटल बिट करंट तयार होणार आहे. ओके, नॉट अ कन्व्हेन्शनल करंट सारखा नसणार आहे. तो इलेक्ट्रॉन मूव्ह झाला, करंट क्रिएट झाला आणि नंतर निघूनही गेला तसाच. ओके, म्हणजे डिफ्युजन करंट कशाला बोलतात? तर इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यानंतर जो करंट तयार होईल त्याला आपण डिफ्युजन करंट असं बोलतो. ओके, डिफ्युजन करंट. नाव नेक्स्ट, आता हे इलेक्ट्रॉन मूव्ह झाले, त्यांनी होल्सला न्यूट्रलाइज केलं, तर देन आपली डायग्राम कशी असेल? तर हे पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. ओके, नाव इथे आता नॉर्मली एक बॉडी असेल. ओके, आणि त्या बॉडीने जर चार्ज दिला, डोनेट केला, तर क्यू इज इक्वल टू प्लस एन, यानुसार ते डोनर आयन्स बनतात. ओके, आणि जर बॉडीने ऍक्सेप्ट केला चार्ज, तर क्यू इज इक्वल टू मायनस एनी, ऍक्सेप्टर आयन्स विथ निगेटिव्ह साईन. आता इथे काय होणार? इलेक्ट्रॉन मूव्ह झाले, ओके, सो इथे आपल्याकडे पॉझिटिव्ह आयन्स बनतील आणि इकडे निगेटिव्ह आयन्स बनतील. ओके, हे आपले होल्स मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स, इकडे इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी, मायनॉरिटी होल्स. ओके, सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स क्रिएट झाले, त्याच्यामुळे काय होईल? इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार झाला विथ विड्थ डी, ही जी विड्थ आहे ती डी विड्थ आहे. ओके, सो नाव हे आपल्याला बघून एक फॉर्म्युला रिमाइंड होतो, कोणता वाला? तर व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इन टू विड्थ. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इन टू डी. आता इथे जो हा एरिया आहे, ओके, तो हा एक लेयर बनलाय, त्याला आपण कोणता लेयर बोलतो? डिप्लिशन लेयर. ओके, डिप्लिशन लेयर, डिप्लिशन लेयरचा अर्थ काय? अब्सेन्स ऑफ चार्ज. ओके, अब्सेन्स ऑफ चार्ज इज कॉल्ड एज डिप्लिशन लेयर, कारण इथे चार्ज नाहीयेत, हे आयन्स तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे याला आपण डिप्लिशन लेयर असं बोलतो. ओके, नाउ आता हा लेयर जो आहे तो लेयर कमी किंवा जास्त होऊ शकतो का, हा क्वेश्चन येतो. तर येस, हा कमी किंवा जास्त कशावरती होईल? इट्स टोटली डिपेंड ऑन द इम्प्युरिटी वी ऍडेड. ओके, जेवढी आपण इम्प्युरिटी ऍड केली, इम्प्युरिटी जर जास्त ऍड केली तर डिप्लिशन लेअर काय होईल? कमी होईल. ओके, म्हणजेच हे थोडक्यात इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, अशा फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं तर ते इझिली आपण रिमाइंड करू शकतो. ओके, इम्प्युरिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिप्लिशन लेअर, म्हणजेच डिप्लिशन लेअर आपण वाढवला
सॉरी इम्प्युरिटी आपण वाढवली हाय केली तर डिप्लेशन लेअर कमी होईल. का कमी होईल? तर आता बघा आपण इम्प्युरिटी पी मध्ये कोणती इम्प्युरिटी ऍड करतो, आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो. त्याच्यामुळे काय होतात, होल्सचे नंबर वाढतात. मग जास्त होल्स झाल्यामुळे काय होईल, होल्स मध्ये रिपल्शन होऊ लागतं आणि हा जो लेअर आहे तो पुश केला जातो. सिमिलरली एन मध्ये आपण पेंटावॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो, त्याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल आणि इलेक्ट्रॉन रिपेल झाल्यामुळे इकडून हा लेअर पुश केला जाईल. ओके, सो फायनली काय होईल, इम्प्युरिटी वाढवल्यामुळे डिप्लेशन लेअर हा कमी होईल. ओके, नाव आता हे आयन्स काय असतात, हाय मासेस असल्यामुळे ते मूव्ह होऊ शकत नाहीत आणि ते काय करतात, इलेक्ट्रॉनला पण मूव्ह होण्यापासून वाचवतात. इथे फर्स्ट ऑफ ऑल काय, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, इथे इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झालं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल इथे. ओके, पोटेन्शियल डिफरन्स, पण हा पोटेन्शियल डिफरन्स इथे काय काम करेल, नॉर्मली पोटेन्शियल डिफरन्स काय करतो, करंट फ्लो व्हायला मदत करतो. ओके, म्हणजे पॉवर सप्लाय कनेक्ट केला आपण तर पोटेन्शियल डिफरन्समुळे चार्ज मूव्ह होऊन करंट फ्लो व्हायला लागतो, पण इथे पोटेन्शियल डिफरन्स हे अपोजिशनचं काम करणार आहे, या चार्जला तो मूव्ह होऊ देणार नाहीये, म्हणजे अपोजिशनचं काम करणार आहे. ओके, इथे जे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल, तर हे नॉर्मली इलेक्ट्रॉन या साईडला इकडे मूव्ह होणार नाहीत, कारण इथे निगेटिव्ह आयन्स आहेत तर त्यांना रिपेल करतील. हे पण एक रिझन आहे की ते त्यांना मूव्ह होऊ देणार नाहीत. ओके, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इथे अपोजिशनचं काम करते, म्हणजे तो एक अडथळा क्रिएट करतो इथे इलेक्ट्रॉन मूव्ह होण्यासाठी, म्हणजेच अडथळा म्हणजेच बॅरियर तयार होते इथे, त्याला आपण पोटेन्शियल बॅरियर असं बोलतो, जे ऑब्स्टॅकलचं काम करतं इथं हा जो लेअर म्हणलाय तो. सो आपण हा इथे करंट हा फ्लो होईल, कधी फ्लो होईल, ज्यावेळेस आपण इथे पोटेन्शियल बॅरियर ब्रेक होण्या एवढं जर व्होल्टेज आपण इथे सप्लाय केला तर इथून करंट फ्लो व्हायला मदत होईल. पण ते कधी होईल, आपण ते कोणती इम्प्युरिटी ऍड केली आहे, सॉरी कोणता सेमीकंडक्टर यूज केला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सो आपण सिलिकॉन यूज केलाय की जर्मेनियम, जर सिलिकॉन सेमीकंडक्टर असेल तर 0.6 to 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं व्होल्टेज दिलं आपण तर ते करंट फ्लो होईल, आणि जर्मॅनियममध्ये 0.3 to 0.35 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं व्होल्टेज आपण जर सप्लाय केला तर पोटेन्शियल बॅरियर ब्रेक होऊन करंट फ्लो होईल, म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह होतील आणि करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. ओके, सो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू.